हॅलो फ्रेंड्स, फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. जिओग्राफीच्या बेसिक लेक्चर सिरीजमध्ये फिजिकल जिओग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोल हा जो आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये सागर जलाचे जे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता यामध्ये भरती ओहोटी किंवा जे काही प्रवाह आहेत त्यावरचं देखील लेक्चर आपल्या चॅनलवरती लवकरच उपलब्ध होईल. त्यामध्ये आज आपण फक्त सागर जलाचे गुणधर्म बघणार आहोत, त्यामध्ये तापमान, दुसरी गोष्ट क्षारता आणि तिसरी गोष्ट घनता, या तीन गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. यावरती विधानात्मक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, मल्टी लाइनर सुद्धा प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळं यामधील जे गुणधर्म आहेत हे गुणधर्म आपल्याला एक्झॅक्ट माहीत असणं हे महत्त्वाचं आहे, कारण अप्लाइड क्वेश्चन्समध्ये जे आपल्याला उपयोजित ज्ञानाचा वापर करून जे एक्झाम उदाहरणं किंवा प्रश्न सोडवायचे असतात त्यामध्ये या विधानाचा उपयोग आपल्याला होत असतो. ठीक आहे, तर आपण वेळ न वाया घालवता आपल्या डायरेक्ट टॉपिककडे जाऊया लगेच. तर यामध्ये बघा, तापमान हा सागर जलाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्यामध्ये फर्स्ट आपण तापमान बघूया. त्यामध्ये सागर जलाचे पृष्ठीय तापमान हे सर्वत्र समान नसते. याच्यावरून आपल्याला एक विधांत कळालं की हे वेगवेगळं असतं. प्रत्येक सागर जलाचं पृष्ठीय तापमान हे आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. सागर जलाच्या तापमानाची भिन्नता ही वेगवेगळ्या घटकांवरती देखील अवलंबून असते. आता हे वेगवेगळे घटक कुठले आहेत हे आपण थोडक्यात पाहायला हरकत नाही. आता एक तर गोष्ट इथं क्लिअर झाली की सागर जलाचं तापमान हे सगळीकडे सारखं नसतं, त्यामुळे तापमान हा एक महत्त्वाचा फॅक्टर या सागर जलाच्या गुणधर्मावरती फोकस करणारा आहे. अक्षवृत्तीय दृष्ट्या जर आपण विचार केला, जसं जसं आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाऊ तसं तसं पृष्ठीय तापमान जे आहे सागर जलाचं हे कमी होत असतं, आणि विषुववृत्तीय प्रदेशामध्ये 25 डिग्री सेल्सिअस असू शकतं. मध्य अक्षवृत्तीय जो प्रदेश आहे त्यामध्ये 16 डिग्री सेल्सिअस असतं, तर ध्रुवीय प्रदेश जो आपला पोल आहे नॉर्थ साऊथ पोल त्यामध्ये 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे तापमान त्या ठिकाणी असतं. आता हे ॲव्हरेजली तापमान या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे आपण हे लक्षात घेणं आवश्यक आहे. याशिवाय सागर जलाच्या पृष्ठीय तापमानावरती जसे आपल्या इथं भूपृष्ठावरती जसं वादळं येतात, पाऊस पडतो किंवा हे जसे फॅक्टर आहेत प्रदूषण आहे, तशाच पद्धतीनं सागर जलाच्या पृष्ठीय तापमानावरती देखील या घटकांचा परिणाम होतो. आता ही वेगवेगळी घटकं कुठली होती तर त्यामध्ये चक्रीवादळ आहे, पुन्हा नंतर पर्जन्यमान आहे, प्रवाह आहेत, क्षारता मेन फॅक्टर आहे, पोल्युशन आहे, अभिसरण प्रवाह आहेत, ऋतू आहे, सागरी लाटा हे सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम त्यावरती होतो. आता सागरी प्रवाहाचा सागर जलाच्या तापमानावर परिणाम होतो. मग सागरी ज्या भागातून थंड सागरी प्रवाह येत असतात त्या भागामध्ये सागराचे पृष्ठीय तापमान कसं असणार आहे, थंड असल्यामुळं कमीच असणार आहे, आणि उष्ण प्रवाहामुळे सागर जलाचं पृष्ठीय तापमान कसं असणार आहे, हे जास्त असणार आहे. ठीक आहे, अगदी बरोबर. आता या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये खोलीनुसार मीटरमध्ये खोली दिलेली आहे, आणि या खोलीनुसार 5 अंश, 15 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस एक तीन फॅक्टर घेतलेले आहेत. एक आहे उष्णकटिबंधीय, दुसरा आहे मध्य अक्षवृत्त, आणि तिसरा आहे उच्च अक्षवृत्त. आता उच्च अक्षवृत्तावरती जे तापमान आहे सागर जलाच्या खोलीमध्ये ते सेमच राहिलेलं आहे, पण मध्य अक्षवृत्तामध्ये जवळपास पृष्ठीय तापमान जे आहे हे 14 डिग्री सेल्सिअस पासून एक 250 मीटरच्या डिस्टन्स पर्यंत ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस त्या ठिकाणी 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत येत आहे, आणि हळूहळू हा ग्राफ उतरत जवळपास 1750 मीटर पर्यंत जर बघितला आपण तर तो उच्च अक्षवृत्तीय जो 4 डिग्री सेल्सिअस आहे तो सेम ॲज इट इज तेवढा राहतोय. ओके, उष्ण कटिबंधीय जो आहे तो या ठिकाणी 19 डिग्री सेल्सिअस पासून तो एक 700 किंवा 600 पर्यंत येतोय, आणि त्यानंतर मध्य अक्षवृत्ताच्या सेम तो होतोय. आणि सर्वात एक लेवल अशी आहे खोलीची की त्या ठिकाणी या तिन्ही कटिबंधातील जे तापमान आहे त्या तापमानाचा सागराच्या खोलीवरती काहीही परिणाम होत नाही. तो 1750 मीटरच्या नंतर जो आहे तो पूर्ण ॲज इट इज 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहत आहे. आता यावरून आपण या आकृतीवरून एक थोडक्यात काही विधानांकडे जाऊया थोडक्यात, म्हणजे आपले मल्टीलाइनर क्वेश्चन्सचा देखील आपल्याला सराव होईल. ठीक आहे, आता यामध्ये बघा, खोलीनुसार सागर जलाचं जे तापमान आहे हे सुमारे 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होतं, त्यामुळं जास्त खोलीवरील सागर जल कधीही गोठत नाही. आता आपल्याला वाटेल की सूर्यकिरण इतक्या खोलापर्यंत जात नाहीत, मग खोलापर्यंत जात नाहीत तर मग तिथं किती थंड वातावरण असेल, तापमानच नाहीये काहीच, तर त्या ठिकाणी त्या पाण्याचा बर्फ होत असेल, पण कधीही गोठत नाही. का? कारण त्या ठिकाणी विशिष्ट एका खोलीनुसार नंतरची जी काही सागराची खोली आहे त्या ठिकाणी 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान एवढंच कमी होतं, त्यापेक्षा जास्त कमी होऊ शकत नाही. आता यामध्ये
सागर पृष्ठावरून बहुतेक बरेच अंशी सूर्यकिरण जी आहेत ही सूर्यकिरण रिफ्लेक्ट होत असतात आणि काही सूर्यकिरण जी आहेत ही रिफ्रॅक्ट होत असतात, म्हणजे विशिष्ट खोलीपर्यंत पाण्यामध्ये शिरतात। ही जास्तीत जास्त एक 2000 मीटर खोलीपर्यंत किंवा 500 मीटरपर्यंत ही जास्त करून जातात, शिरकाव करू शकतात। सूर्याच्या उष्णतेची तीव्रता त्या ठिकाणी कमी कमी होत जाते आणि 2000 मीटर खोलीपर्यंत तापमानामध्ये घट होत जाते, कमी कमी होत जातं। 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचं जे तापमान आहे हे सगळीकडे जवळपास सारखंच असतं। एक राऊंड फिगर जर आपण बघितलं तर 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचं तापमान हे आहे हे सगळीकडे ऍज इट इज राहत असतं, ठीक आहे। ध्रुवीय प्रदेशापासून ते विषुवृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सारखं असतं। हे मात्र या ठिकाणी विधानात्मक आपल्याला जर विचारलं तर इथं कन्फ्युजन आपलं व्हायला नको। पुढे विषुवृत्ताजवळ सागर जलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो तर ध्रुवीय प्रदेशामध्ये तापमानातील फरक हा कमी असतो। आता ए आणि बी विधानामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। काय लक्षात ठेवायचं आहे तर विषुवृत्ताजवळ सागर जलाच्या तापमानामध्ये खोलीनुसार जास्त बदल होतो आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये तापमानातील फरक हा त्या ठिकाणी कमी असतो। भूविष्ठित समुद्र आणि खुला समुद्र यांची जर तुलना केली तर कुठल्या समुद्राचं तापमान हे जास्त राहू शकतं सागर जलाच्या पृष्ठभागाचं, तर नक्कीच या ठिकाणी भूविष्ठित समुद्र जो असतो त्याचं तापमान, त्या सागर जलाचं तापमान जे आहे हे जास्त असतं खुल्या सागर जलाच्या तापमानापेक्षा। म्हणजे भूविष्ठित समुद्राची क्षारता जास्त असल्या कारणाने तापमान देखील खुल्या समुद्र जलापेक्षा या भूवेष्टित समुद्राचं जास्त असतं, म्हणजे क्षारता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यावी लागत असते। अशी परिस्थिती निम्न अक्षवृत्तीय भागांमध्ये असते। आता निम्न अक्षवृत्तीय भाग म्हणजे काय? 0 0 to 5 5 to 10। उच्च अक्षवृत्तीय म्हणलं की 50 60 70 80 90 डिग्रीच्या आसपास उत्तर गोलार्ध असेल, दक्षिण गोलार्ध असेल अशा पद्धतीने, ठीक आहे। आता तापमान या फॅक्टरवर आपण बरेच विधानं बघितलेली आहेत, तुम्ही ते नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। आता आपण क्षारता या गोष्टीकडे जाऊया। आता यामध्ये क्षारता म्हटलं तर तुम्हाला या गोष्टीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण खास करून लक्षात घ्यायला हवी की क्षारतेमुळे सागर जलाची उद्धरण क्षमता वाढत असते। आता क्षारता म्हटलं की त्यामध्ये लक्षात घ्या, जसं जसं पाण्याची वाफ होऊन जाईल तशा तशा पद्धतीमध्ये पाण्याची वाफ होऊन गेल्याच्या नंतर पाण्यामधले जे क्षार असतात ते क्षार त्या ठिकाणी खाली शिल्लक राहत असतात। साधं उदाहरण बघायचं म्हटलं तर चौपाटीवरती बऱ्याच अंशी मिठागरांची ही गोड एक प्रकारे मिठागरांची रचना केलेली असते, म्हणजे मिठाचे त्या ठिकाणी निर्मिती होत असते, तर ही क्षारतेमुळे होत असते। आता ही क्षारता जी आहे, जे आपण अन्न खातो किंवा मिठाचा वापर करून कुठलाही पदार्थ आपण बनवतो, औषधं बनवतो, रसायनं बनवतो, हा जास्त दिवस टिकावा म्हणून आपण त्या मिठाचा वापर करत असतो, मिठाचा बर्फ तयार करण्यासाठी सुद्धा आपण वापर करतो, ठीक आहे। तर मग या सागर जलाचे क्षार आपण गोळा करत असतो आणि क्षारतेमुळे सागर जलाची उद्धरण क्षमता वाढते। आता काय आहे उद्धरण क्षमता? तर या ठिकाणी तुम्ही ही जी इमेज बघत आहात, या इमेजमध्ये पाण्यावरती जी जहाज आहे, ही जहाज या ठिकाणी काय होत आहे तर जलवाहतुकीसाठी वापरलेले आहे। जलवाहतुकीसाठी वापरली आहे कारण पाण्यावरती हे जहाज तरंगत आहे, पाण्याला पाणी काय करतं या जहाजाला वर उचलून धरण्याचं किंवा विरुद्ध दिशेने बल तिच्यावरती प्रयुक्त करतंय, म्हणजेच एक प्रकारे त्याला तरंगवून ठेवण्याची शक्ती पाण्यामध्ये आहे। मग ही उद्धरण क्षमता देखील एक प्रकारे वाढत्या घनतेनुसार उद्धरण क्षमता वाढलेली सुद्धा असते। ज्या पाण्याची घनता जास्त आहे त्या पाण्याची उद्धरण क्षमता किंवा वस्तू टिकवून ठेवण्याची, तरंगवून ठेवण्याची पात्रता देखील जास्त असते। उदाहरणार्थ थोडक्यात जर आपण बघितलं तर साधं उदाहरण आपण बघूया, पाण्यावरती लाकडी ठोकळा तरंगू शकतो का? कारण लाकडी ठोकळ्याची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे आणि पाण्याच्या घनतेपेक्षा लोखंडी खिळ्याची किंवा लोखंडी पत्र्याची जी घनता आहे ही त्या ठिकाणी जास्त आहे, त्यामुळं पाण्यावरती या वस्तू तरंगत नाहीत, त्या वस्तू खाली बुडतात। मग ही उद्धरण क्षमता तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल आता की उद्धरण क्षमता काय असते, तर त्याचा फायदा जलवाहतुकीसाठी होतो। सागर जलाची क्षारता प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्या पाण्यातील जीवसृष्टी देखील नष्ट होते। घनतेनुसार बघितलं तर वाढत्या घनतेनुसार उद्धरण क्षमता देखील त्या ठिकाणी वाढत असते, ओके। आता काही विधानं जे आहेत हे क्षारतेच्या बाबतीमध्ये आपण लक्षात घ्यायला हवीत आणि हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत। तर सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन जलदगतीनं होतं, फास्ट होतं, आणि बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होऊन पाणी त्या ठिकाणी कमी होतं। मग त्या ठिकाणी पाण्याची क्षारता कमी होते का? अजिबात नाही, पाण्याची क्षार तेवढेच राहतात, त्यामुळे उरलेल्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण वाढतं,
ओके म्हणजे पाण्याचा खारटपणा त्या ठिकाणी काय झालेला आहे, कमी व्हायचा सोडून वाढलेला आहे. उलट ज्यावेळेस पाणी जास्त होतं त्यावेळेस खारटपणा कमी होता, पण पाण्याचं बाष्पीभवन झाल्याच्या नंतर पाणी उडून गेलं वाफेच्या स्वरूपामध्ये, परंतु क्षार मात्र तसेच राहिले आणि खारटपणा पाण्याचा वाढला. आता विधानं जी आहेत ही तीन महत्वाची, ही लक्षात ठेवा. मला तर वाटतं ही नोटच करा, कारण ही विधानं मुख्य असो किंवा कुठल्याही एखाद्या एक्झाममध्ये असेल, हे आपल्याला एक बेसिक गुणधर्म लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत. बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा जर पुरवठा त्या ठिकाणी कमी होत असेल, गोडं पाणी म्हणजे आपल्या नदी नाल्यांचं पाणी असतं, समुद्राचं पाणी तर हे खारट असतं, ठीक आहे. बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणाऱ्या भागांमध्ये सागर जलाची क्षारता ही जास्त असते. पुन्हा नंतर पाण्याच्या बाष्पीभवनाचं जर प्रमाण कमी असेल आणि गोड्या पाण्याचा जर पुरवठा त्या ठिकाणी जास्त असेल, तर त्या ठिकाणी निश्चितपणे सागर जलाची क्षारता खारटपणा ही कमी आढळते आपल्याला. पाण्याचे बाष्पीभवन कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी अशा भागामध्ये सागर जलाच्या क्षारतेत फारसा फरक पडत नाही. बाष्पीभवन देखील कमी आहे आणि गोड्या पाण्याचा पुरवठा देखील कमी आहे, अशा भागामध्ये सागर जलाच्या क्षारतेमध्ये एक न्यूट्रलाइज गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतो. फारसा फरक पडत नाही, ॲज इट इज टेम्परेचर ॲज इट इज क्षारता त्यांची राहत असते, ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी बघायची आहे, क्षारतेच्या बाबतीत जर बघितलं, मिठागरी तर आपण बऱ्याच ठिकाणी बघितलेल्या आहेत, तर पृथ्वीवरील सागरातील सर्व क्षार जर आपण एकत्र केले तर त्यांचं वजन हे सुमारे 120 दशलक्ष टन होईल. आता हे एक माहितीस्तव दिलेलं आहे आणि त्याची एक कल्पना जर केली तर काय होऊ शकतं हे इमॅजिनेशनमध्ये बघा. ते पृथ्वीवर जर आपण ते पूर्ण 10 लक्ष टन जर क्षार पसरवले सगळ्या पूर्ण पृथ्वीवरती, ओके, तर जवळपास 150 मीटर पर्यंत जाडीचा थर या ठिकाणी निर्माण होईल. 150 मीटर म्हणजेच जवळपास 40 मजली बिल्डिंग एवढा या ठिकाणी क्षार हे समुद्रामध्ये आहेत. बाष्पीभवन झाल्याच्या नंतर हे क्षार समुद्रामध्ये तयार होत आहेत. विचार करा, भविष्यामध्ये जर पाणीच याच्या या ठिकाणी जर सगळं पाणी पृथ्वी तलावरचं निघून गेलं, तर त्या ठिकाणी पृथ्वीवरती 150 मीटर जाडीचे थर जे आहेत हे त्या ठिकाणी सागर जलाच्या आत्ताच्या प्रेझेंट कंडिशनमध्ये राहतील आणि ते नंतर पुन्हा धूप होऊन इकडल्या तिकडे बाजूला किंवा पुढच्या ज्या क्रिया असतील त्या फ्युचरमध्ये होऊ शकतील. इमॅजिन करून आपण पाहू शकतो या गोष्टीची. तर सागर जलाच्या क्षारतेचं जर एकक बघितलं आपण तर हे पर्सेंटेजमध्ये आपण लिहित असतो, पण पर्सेंटेजच्या पुढे देखील आणखीन एक झिरो किंवा एक डॉट आपण दिलेला असतो, ठीक आहे. बऱ्याच जणांना हे माहीत नाही की क्षारता आपण कशी लिहितो. आता एखाद्या पाण्याची क्षारता जर 40 असेल तर ती 40 लिहिताना पर्सेंटेजचं चिन्ह पुढे एक डॉट या ठिकाणी दिलेला असतो. सागराच्या 1000 वजनी भाग पाण्यामध्ये एकंदरीत सर्व क्षारांचं मिळून जेवढं वजनी भाग असतं त्याला आपण सागर जलाची क्षारता असं म्हणत असतो. उदाहरणार्थ जर 1000 ग्रॅम पाण्यामध्ये विरघळलेल्या क्षाराचं प्रमाण जर 35 ग्रॅम असेल तर त्या ठिकाणी त्या पाण्याची क्षारता ही 35 क्षारता असेल, ओके, अशी सांगितली जाते. आणि सागर जलाची जी क्षारता असते ही क्षारता मोजण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळी एकक वापरलेली आहेत. त्या एककांची आकृती तुम्ही या ठिकाणी बघताय. त्यामध्ये हायड्रोमीटर आहे, रिफ्रॅक्टोमीटर आहे आणि सॅलिनोमीटर आहे, ठीक आहे. तर कुठल्या कुठल्या उपकरणांचा वापर सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी केला जातो, तर त्यामध्ये हायड्रोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर, सॅलिनोमीटर हे आहे, ठीक आहे. आता तुम्ही या ठिकाणी हा जो नकाशा बघितलेला आहे या नकाशामध्ये यामध्ये 37, 36, 35 असं जे काही दिलेलं आहे हे त्या ठिकाणी त्या समुद्राची क्षारता दिलेली आहे. मग भूवेष्टित समुद्रामध्ये जे भूमध्य समुद्र आहे हे एक्झाम्पल जे आहे त्या ठिकाणी आपल्याला क्षारता 37 दिसायची आहे, ठीक आहे. जो खुला समुद्र आहे त्या ठिकाणी हिंदी महासागरच्या खाली जर बघितलं आपण तर 34 क्षारता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी खुल्या आणि भूवेष्टित समुद्राचा जर विचार केला तर भूवेष्टित समुद्राची क्षारता ही जास्त असते समुद्र खुल्या समुद्राच्या ह्याच्यापेक्षा, ठीक आहे. तसंच आता यामध्ये पृथ्वीवरील महत्वाच्या काही गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत. पृथ्वीवरील तापमान जे आहे, आता हे क्षारतेवरती परिणाम करणारे घटक वेगवेगळ्या ठिकाणी, आता पृथ्वीचा परिसर हा विषुववृत्त किंवा नॉर्थ टू साऊथ पोल मध्ये जर बघितलं तर मध्ये विषुववृत्त आहे आणि याच्यानुसार जर आपण काही उदाहरणं बघितली तर त्यामध्ये अतिशय महत्वाची काही विधानं निघतात. ते आता व्यवस्थित एक क्षारतेच्या बाबतीत लक्षात घ्या. पृथ्वीवरील जे तापमान आहे या वितरणामध्ये तापमानामध्ये असमानता आहे. गोड्या पाण्याचा पुरवठा कुठे जास्त आहे तर कुठे कमी आहे, यामुळे सागर जलाच्या क्षमतेवरती परिणाम होत असतो. उदाहरणार्थ आपल्या भारताच्या
पूर्व बाजूला बंगालचा उपसागर आहे. ठीक आहे, बंगालचा उपसागरची क्षारता ही या ठिकाणी कमी आहे आणि अरबी समुद्राची क्षारता ही या ठिकाणी जास्त आहे. याचं कारण काय असेल? तर याचं कारण एक आहे की गोड्या पाण्याचा पुरवठा या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये बंगालच्या उपसागराला होतो. कारण गंगा नदी असेल, गोदावरी नदी असेल, या महत्त्वाच्या काही प्रमुख नद्या आहेत, या नद्या जवळपास पूर्णपणे बंगालच्या उपसागराकडे जातात. नर्मदा आणि तापी हे जर दोन नद्या सोडल्या तर बऱ्याचशा नद्या या अरबी समुद्राकडे जात नाहीयेत. ओके, त्यामुळं सागर जलाच्या क्षारतेवरती या गोड्या पाण्याचा देखील परिणाम होत असतो. आता उष्ण कटिबंधामध्ये तापमान जास्त असतं, तेथे बाष्पीभवनाचा वेगही जास्त असतो, त्यामुळे निश्चितच सागर जलाची क्षारता देखील त्या ठिकाणी जास्त असणार. ओके, विषुववृत्तापासून 5° आपण नॉर्थकडे आणि 5° साऊथकडे जर अक्षवृत्तांचा जर विचार केला तर हा जो एक प्रकारे जो सायलेंट झोन असतो हा जास्त काळ ढगाळ असतो. दररोज आरोह प्रकारचा पाऊस पडतो, दुपारनंतर त्या ठिकाणी पाऊस पडत असतो आणि पाऊस पडत असल्या कारणानं या उष्ण कटिबंधातील कांगो असेल आफ्रिकेतलं किंवा अमेझॉन असेल या मोठ्या नद्या महासागराला मिळतात. त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणल्या भागामध्ये हा जास्त होत असतो आणि तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग देखील त्या ठिकाणी जास्त असतो. म्हणजे गोड्या पाण्याचा पुरवठा देखील जास्त आणि बाष्पीभवनाचा वेग देखील जास्त, म्हणून या प्रदेशामध्ये क्षारतेचे प्रमाण जे आहे हे एक प्रकारे मध्यम राहत असतं. ओके, पुढे मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये म्हटलं तर 25° ते 35° उत्तर ते दक्षिण हा जो पट्टा असतो या पर्जन्यमान कमी असतं. म्हणजे 25° ते 35° उत्तरचं आणि 25° ते 35° दक्षिणचं हे असं लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके, मग हा मध्यवर्ती अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये शारतेवर काय परिणाम होतो? तर यामध्ये बघा, पर्जन्यमान या पट्ट्यामध्ये कमी असतं आणि नद्यातून येणाऱ्या गोड्या पाण्याचा पुरवठा देखील कमी असतो आणि वाळवंटी प्रदेश देखील यामध्ये आहेत, त्यामुळे सागर जलाच्या क्षारतेमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे एक थोडक्यात टेम्परेचर थोडस जास्त आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. पुढे ही जी कारणं आहेत ही कारणं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत की मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये सागर जलाच्या क्षारतेत वाढ का होते. तर त्यामध्ये पर्जन्यमान कमी जरी असलं नद्यातून गोड्या पाण्याचा पुरवठा देखील कमी होत असला तरी वाळवंटी प्रदेश त्या ठिकाणी आहे, त्यामुळे थोडक्यात तापमानाची वृद्धी या ठिकाणी आहे, त्यामुळे क्षारता देखील वाढ झालेली आहे. समशीतोष्ण कटिबंधामध्ये सूर्यकिरण तिरपी पडत असल्यामुळे त्या ठिकाणी तापमान कमी असतं, बर्फ वितळतो, गोड्या पाण्याचा पुरवठा त्यामध्ये जास्त होतो, म्हणून या कटिबंधामध्ये वाढत्या अक्षांशानुसार सागर जलाची क्षारता ही कमी होत जाते. उच्च अक्षवृत्तीय म्हणतो ना आपण, त्यानुसार हे लक्षात ठेवायचं. ध्रुवाकडे तापमान कमी होत जाते, ध्रुवीय प्रदेशात बाष्पीभवनाचा वेग देखील कमी असतो, त्यामुळे सागर जलाची क्षारता देखील त्या ठिकाणी कमी असते. आता भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असते तर खुल्या समुद्राची क्षारता ही त्या मानाने कमी असते, कारण या ठिकाणी भूवेष्टित समुद्र जो असतो त्यामध्ये बाष्पीभवनाचा वेग देखील त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात असतो, मोठ्या नद्यांकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा अभाव देखील त्या ठिकाणी असतो, त्यामुळे भूवेष्टित समुद्र खुल्या समुद्रातील क्षारतेत भिन्नता आढळते. आता भूमध्य समुद्राचे आपण निरातमध्ये बघितलं देखील होतं की 39 क्षारतेमध्ये याची भूमध्य समुद्राची क्षारता आढळते आपल्याला, तर काही ठिकाणी ती 35-34 हिंदी महासागराच्या विचारामध्ये आपण बघितलेली होती. ठीक आहे, आता एक डेड सी आहे, डेड सीचं फिगर तुम्ही या ठिकाणी बघत आहात, आकृती बघत आहात, तुम्हाला या ठिकाणी क्षार जे आहेत ते क्षार एकदम बर्फाच्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. इस्रायल आणि जॉर्डन या देशाच्या सीमेवर असणाऱ्या या समुद्राच्या पाण्याची क्षारता 332 क्षारता आहे. म्हणजे महासागर जलाची क्षारता 35 क्षारता असते. जॉर्डन नदी ही एकच मोठी नदी या समुद्रास मिळते. कमी पर्जन्य, गोड्या पाण्याचा कमी पुरवठा, मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यामुळे या समुद्राच्या पाण्याची जी क्षारता आहे ही सर्वात जास्त आहे आणि या ठिकाणी जीवसृष्टी नाही. जॉर्डन नदी व इतर लहान नद्या म्हणून येणारे मासे जे आहेत या ठिकाणी लगेच आले की मरतात. का बरं मरतात? कारण क्षार जास्त आहेत ना, अतिशय क्षार हे जास्त असतात. क्षार स्तंभ म्हणजे क्षारचे या ठिकाणी मोठे मोठे कॉलम, एक प्रकारे जसे बर्फाच्या लाद्या आणून टाकल्यात असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि अतिक्षारतेमुळे येथील पाण्याची घनता देखील जास्त आहे, त्यामुळे या समुद्रात बुडण्याची भीती नाहीये. म्हणजे एखादा माणूस जरी जाऊन त्यामध्ये जरी चुकून पडला तरी तो सुद्धा तळंगू शकतो, त्याला पोहता जरी येत नसलं तरी. ठीक आहे, ट्राय करू नका. ओके, मृत समुद्राचे आणखीन एक वैशिष्ट्य या ठिकाणी आहे की भूभाग सरासरी समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर आहे आणि जगातील सर्वात कमी उंची असलेला हा भूभाग असून काही भागामध्ये उंची ही -400 मीटर पर्यंत आहे. हे एक खास वैशिष्ट्य लक्षात ठेवा, असेच वैशिष्ट्य आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतात. ठीक आहे, मग कुठला समुद्र असा आहे की भूभाग हा सरासरी समुद्र सपाटीपासून एकदम कमी उंचीवरती आहे? मग तो आहे डेड सी. ठीक आहे, आता तिसरा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जो आहे घनता, हा आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या फिगरमध्ये जर तुम्ही बघितलं तर यावरून लक्षात येईल की सागर जलाचं तापमान, क्षारता आणि घनता यांचं खोलीनुसारचं वितरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
यामध्ये बघा, सागर जलाच्या पृष्ठीय भागावरती तापमान जर 20 अंश सेल्सिअस असेल तर त्यामध्ये निश्चित 500 मीटर खोलीपर्यंत किंवा 1000, 1500, 2000 नंतर ते तापमान जे आहे हे कमी कमी होत गेलेलं आहे आणि क्षारताशी आहे ती क्षारता सुद्धा एकदम 500 ते 1000 मीटर पर्यंत कमी होऊन पुन्हा नंतर एक प्रकारे 2000 ते 1500 नंतर खोलीनंतर ही क्षारता जी आहे ही कॉन्स्टंट त्या ठिकाणी 34.5 आसपास राहिलेली आहे आणि घनता जी आहे ही कमी असून पुन्हा विशिष्ट खोलीनुसार घनता मात्र या ठिकाणी काय होत गेलेली आहे, वाढत वाढत गेलेली आहे, हे मात्र विसरता कामा नये। हे विधानात्मक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, त्यामुळे या आकृतीवरून आपण काही गोष्टी लक्षात ठेवा। तापमान आणि क्षारता या सुरुवातीला जास्त आहेत, नंतर कमी होऊन काही विशिष्ट खोलीनुसार त्या कमी होत जातात, परंतु घनता जी आहे ही खोलीनुसार 1000 मीटर खोलीपर्यंत ती वाढत गेलेली आहे आणि त्यानंतर मात्र घनता जी आहे ही कॉन्स्टंट त्या ठिकाणी राहिलेली आहे। 1.028 आसपास ही घनता ग्रॅम घन सेंटीमीटर पर्यंत ही कॉन्स्टंट खाली नंतर खोलीनुसार राहिलेली आहे, हे आपण या ठिकाणी पाहू शकतो। ठीक आहे, म्हणजे सागर जलाचं जे तापमान आहे, क्षारता आहे, हे दोन गुणधर्म सागर जलाची घनता नियंत्रित करत असतात। म्हणजे घनता ही तापमान आणि क्षारतेवरती डिपेंड आहे। या ठिकाणी तापमान कमी झाले की पाण्याची घनता वाढते, म्हणजे एक इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, व्यस्त चलनामध्ये आहे। तापमान वाढलं की घनता कमी होते, घनता वाढली की तापमान कमी होते। मग थंड पाण्याची घनता जास्त असते आणि तसेच अधिक क्षारता असणाऱ्या पाण्याची घनता देखील जास्त असते। म्हणजे क्षारता जास्त असेल तर घनता जास्त आहे, पण तापमान जास्त असेल तर घनता कमी आहे, हे एवढं एकत्र लक्षात घ्या। क्षारतेपेक्षा तापमान हा गुणधर्म घनतेवर अधिक परिणाम करत असतो। म्हणजे क्षारतेपेक्षा तापमान हा अधिक गुणधर्म करत असतो का म्हणतोय मी, की त्यामुळं काही वेळा जास्त क्षारता असलेल्या पाण्याच्या थराचे तापमान कमी असले तरी त्या जलाच्या घनता जी आहे ही इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते। मग त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा की तापमान कमी म्हणलं की घनता जास्त आणि घनतेवरती क्षारता देखील परिणाम करते, पण क्षारतेपेक्षा सर्वात जास्त जर कोणाचा परिणाम होत असेल असं जर आपल्याला विचारलं आणि एका शब्दात जर सांगायचं म्हटलं तर ते आहे टेम्परेचर, ते आहे तापमान। ठीक आहे, मग या तापमानामुळं एक प्रकारे या ठिकाणी काय होतंय तर क्षारता असलेल्या पाण्याच्या थराचे तापमान, जास्त क्षारता असलेल्या पाण्याच्या थराचं तापमान त्या ठिकाणी कमी जरी असलं तरी त्या जलाच्या घनता इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते। म्हणजे क्षारतेपेक्षा तापमान हा गुणधर्म घनतेवरती अधिक परिणाम करतो, हे याचं कारण आहे। या उलट जास्त तापमान आणि कमी क्षारता असलेल्या सागर जलाची घनता या ठिकाणी कमी असू शकते। जरा थोडंसं थिंकिंग करायला विचित्र वाटतं, परंतु हे सायन्स आहे आणि यामध्ये आपल्याला या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्याच लागतात, त्याचं कारण देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। ओके, म्हणजे आता या फिगरवरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील। 500 मीटर खोलीपर्यंत सागर जलाच्या पृष्ठीय सागर जल असं देखील म्हणत असतात की नियर अबाउट 500 मीटर जी खोली आहे समुद्राची ती कुठलाही असू द्या त्याला पृष्ठीय सागर जल आपण असं म्हणत असतो। या जलावरती वारं असेल, सूर्यप्रकाश असेल, या सर्व घटकांचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो। पृष्ठीय जलाच्या हालचाली सागरी प्रवाहाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात। थंड प्रवाह, उष्ण प्रवाह हे जे आहेत हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, त्यावरती सुद्धा आपण एक लेक्चर छोटंसं बनवणार आहोत। खोलीनुसार वारे, सूर्यप्रकाश, सागर जलाचे प्रवाह यांचा परिणाम हा खोलीनुसार होत नाही, जास्त खोलीनुसार। ठीक आहे, त्यामुळे सागर जलाच्या या तिन्ही घटकांमध्ये 1000 मीटर खोलीनंतर जवळपास बऱ्याच अंशी काशल्याही स्वरूपाचा फरक आपल्याला पाहायला मिळत नाही झालेला। सागरी प्रवाहाची निर्मिती ही सागरी पाण्याच्या गुणधर्मातील एक विशिष्ट भिन्नतेमुळे होत असते। सागरी प्रवाह हे तापमानाचं त्या ठिकाणी एक प्रकारे उत्तम नियंत्रक म्हणून आहेत असं आपण म्हणू शकतो, हे त्यांचं कार्य आहे असं देखील आपण म्हणू शकतो। सागरी प्रवाहामुळं तापमानाचं नियंत्रण होत असतं आणि प्रादेशिक हवामानावरती सागरी प्रवाहांचा देखील एक परिणाम हा आपल्याला झालेला दिसून येतो। ठीक आहे, तर रिव्हिजनमध्ये आपण जर थोडक्यात बघितलं तर आपण तीन घटकांचा विचार यामध्ये केलेला आहे, त्यामध्ये पहिली गोष्ट आहे तापमान। हे जे तापमान आहे हे 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचं तापमान सर्वत्र सारखं आढळतं। ध्रुवीय प्रदेशापासून ते विषुवृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे नंतर 2000 मीटर खोलीच्या नंतर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला ते आढळत असतं। भूवेष्टित समुद्राची क्षारता असेल किंवा त्या ठिकाणी एक प्रकारे तापमानामध्ये जी भिन्नता आढळते त्यामध्ये भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असल्याने या समुद्र जलाचे तापमान खुल्या समुद्र जलापेक्षा जास्त असते, हे देखील आपण बघितलं। क्षारता हा घटक बघताना उद्धरण क्षमता म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी बघितलं। वाढत्या घनतेनुसार उद्धरण क्षमता वाढत असते, हे देखील आपण त्या ठिकाणी बघितलं। बाष्पीभवन जलद झाल्यावरती त्या पाण्याची जरी वाफ होत असेल तरी पाण्यामधील क्षार मात्र त्या ठिकाणी कमी न होता क्षाराचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं आणि पाण्याचा खारटपणा वाढतो, हे देखील बघितलं। बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा जर कमी होत असेल तर त्या ठिकाणी सागर जलाची क्षारता जास्त असते।
बाष्पीभवन कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त, तर त्या ठिकाणी सागर जलाची क्षारता कमी असते. पाण्याचे बाष्पीभवन कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी होत असेल तर क्षारतेमध्ये फारसा फरक पडत नाही. क्षारतेचं एकक आपण बघितलं, ते मोजण्यासाठी हायड्रोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर, सॅलिनोमीटर, हे मीटर या ठिकाणी किंवा ह्या उपकरणांचा वापर सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी केला जात असतो. पुन्हा नंतर जवळपास सर्व क्षार जर पृथ्वीवरील एकत्र केले तर 150 मीटर जाडीचा थर या ठिकाणी निर्माण होऊ शकेल. पुढे नंतर क्षारतेच्या बाबतीमध्ये महत्त्वाची उदाहरणं आपण बघितलेली होती, त्या महत्त्वाच्या उदाहरणांमुळे उच्च क्षुरतीय प्रदेश असेल त्या ठिकाणी क्षारता जी असते ही त्या ठिकाणी कमी असते. विषुवृत्ताकडे आपण जसं जसं जाऊ तसं तसं त्या ठिकाणी क्षारता आपल्याला प्रमाण मध्यमकडून वाढ अशी पाहायला मिळू शकतं. ओके, पुढे नंतर डेड सी आपण बघितला, 332 क्षारता या समुद्राची आहे. क्षारस्तंभ त्या ठिकाणी उभारलेले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणलं तर त्या ठिकाणी जगातील सर्वात कमी उंची असलेला हा भाग असतो, तो -400 मीटर पर्यंत देखील आहे. घनतेच्या बाबतीमध्ये आपण महत्त्वाची घनता बघितली, तापमान, घनता आणि क्षारता यांचं रिलेशन बघितलं. तापमान कमी असेल तर घनता जास्त असते, तापमान जास्त असेल तर घनता कमी असते. क्षारता हा क्षारता घनतेवरती परिणाम करत असते, परंतु तापमान हा सर्वात जास्त परिणाम करणारा गुणधर्म किंवा घटक आपण या सागर जलाच्या बाबतीत बघितलेला आहे. 500 मीटरच्या खोलीपर्यंत जे जल आहे त्याला आपण सागरीय पृष्ठीय जल किंवा पृष्ठीय सागर जल असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, तर दिलेला हा जो टेबल आहे तुम्हाला हा ओपन आणि भूविष्ठित सागराच्या क्षारता दर्शविणारा टेबल आहे. तो असं वाटते मला की तो तुम्ही होमवर्क म्हणून किंवा एक थिंकिंग म्हणून तुम्ही त्या एक फिल इन द ब्लँक्स हा पूर्ण करायचा आहे, हा टेबल पूर्ण करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सागर जलाची गुणधर्म ही एक लक्षात येऊन जातील. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगायचं आहे. आवडला असेल तर लाईक करायचं आहे, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे त्यांना बेसिक लेक्चर्स म्हणून या लेक्चरचा फायदा होणार आहे. त्यामुळं जे कोणी सुरुवातीचं अभ्यास केलेला आहे किंवा तुम्हाला कोणी भेटलेले आहे त्यांना कसं आपण मार्गदर्शन करणार, तर त्यासाठी हे बेसिक लेक्चर्स जे आहेत हे आपल्याला महत्त्वाचे ठरणार आहेत. कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या बेसिक ज्या पूर्वपरीक्षा असतात त्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टीनं असेल किंवा मल्टीनायर क्वेश्चन्स कशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात या स्वरूपाने असेल. हे लेक्चर्स अतिशय महत्त्वाचे आहेत, सोपे आहेत, परंतु परीक्षेमध्ये अवघड स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न उभा करणारे आहेत. त्यामुळं निश्चितपणे याचा फायदा आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये होऊ शकतो. त्यामुळं सोपं समजू नका, थोडंसं सिरियस घ्या आणि आलेल्या लेक्चर तुम्हाला नोटिफिकेशन इनबॉक्समध्ये अपडेट राहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण चॅनलला नॉन सबस्क्रायबर जास्त आहेत, सबस्क्रायबर कमी आहेत. त्यामुळं इथं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि नवीन नवीन बेसिक लेक्चर्स आपल्या इनबॉक्समध्ये मिळून आपल्या फावल्या वेळेमध्ये रीडिंगच्या नंतर तुम्ही ते रिव्हिजनसाठी वापरू शकता. ओके, तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे, बाय बाय अँड थँक्यू.